नमस्कार. आपण एक महान देश तेव्हाच घडवू शकतो जर आपण महान लोक घडवली तर. हा सतत चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे जो आपण केला पाहिजे पुढच्या काही वर्षांमध्ये. अशी लोक निर्माण करणं जी शारीरिकदृष्ट्या मजबूत असतील, मानसिकदृष्ट्या अगदी कणखर आणि मुख्य म्हणजे कौशल्यांनी भरलेली. गेल्या 76 वर्षांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एक राष्ट्र म्हणून आपण अनेक क्षेत्रांमध्ये मोठी पावलं उचलली आहेत. आपण आता 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत या धर्तीवरची. आपण पुष्कळ प्रगती केली आहे औद्योगिक क्षेत्रात, संसाधनं, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये. गेल्या काही दशकात भारत जगातल्या महत्त्वाच्या देशांमध्ये स्थान घेतोय आणि जगासाठी मार्गदर्शनाचा स्रोत बनवतोय अर्थशास्त्रामध्ये, प्रगतीमध्ये आणि पर्यावरणामध्ये. अशा एका वेळी हे खूप महत्त्वाचं आहे की आपण भारताचे नागरिक, आपण स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे धरतीवरच्या प्रत्येक मनुष्यासाठी स्पष्टता, प्रेरणा आणि उत्साहाचा स्रोत बनवण्यासाठी. तर स्वतःला अशा एका शक्यतेमध्ये कसं रूपांतरित करायचंय? भारत ही अशी एक भूमी आहे, भारत एक अशी संस्कृती आहे जिने महान जीवांची आकाशगंगा निर्माण केली आहे, ज्यांच्या उपस्थितीने आणि कृपेने हजारो लोकांचे आयुष्य उजळून निघाली. या भूमीचा हाच USP आहे की आपल्याला जे विज्ञान आणि तंत्रज्ञान माहिती आहे, ज्याने एखाद्याची आंतरिकता इंजिनियर करता येते, ज्यामध्ये शरीर, मन, भावना आणि ऊर्जा सगळं काही आहेत, अशा प्रकारे की तुम्ही साधारण मानवी क्षमतेच्या पलीकडे जाऊन कार्य करू शकाल. त्याच वेळी ही साधनं तुम्हाला योगाच्या किंवा एक होण्याच्या अनुभवापर्यंत आणतात, ज्याचा अर्थ तुमच्या अनुभवामध्ये असं काहीच उरत नाहीये जे तुम्ही नाही आहात. तुम्ही सगळं काही तुम्ही म्हणून अनुभवता. एकदा का तुम्ही योगाच्या अवस्थेत असलात की तुमच्या क्षमता आणि तुमचं अवघं अस्तित्व स्वाभाविकपणे सर्वांच्या कल्याणासाठी असेल. आज लोकांची एक पिढी म्हणून आपण तंत्रज्ञानाचं शिखर गाठलंय. ज्या गोष्टींची 50 वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं, त्या गोष्टी आज वास्तव आहेत. अशा कितीतरी शक्यता आहेत. आपण अनेकानेक गोष्टी निर्माण केल्या आहेत, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे असलेल्या या सगळ्या प्रचंड क्षमता घेऊन जर आपण या धरतीवर जागरूक मनुष्य बनलो नाही, जर आपण जागरूक नागरिक बनलो नाही या देशाचे, मग आपल्या स्वतःची बुद्धिमत्ता, आपल्या स्वतःच्या क्षमता आपल्या विरुद्ध होऊ शकतात. तर या स्वातंत्र्यदिनी एक संस्कृती म्हणून आपली हीच पद्धत राहिलेली आहे की आपण एक समावेशक संस्कृती राहिलेले आहोत. या धरतीवरचा आपला जीवनाबद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे समावेशक राहिलेला आहे. म्हणून या स्वातंत्र्यदिनी ती समावेशकता निर्माण करण्याचा संकल्प घेऊया. जगामध्ये या समावेशकतेचे नेते बनूया. असं एक राष्ट्र आणि एक जग घडवूया जे सर्वांसाठी महत्वाचं आहे, जे प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी आहे. असं राष्ट्र आणि जग निर्माण करण्यासाठी जे समावेशक प्रकृतीचं असेल आणि सर्वांच्या कल्याणासाठी काम करेल आणि या धरतीवरच्या प्रत्येक जीवासाठी सर्वोत्तम शक्यता निर्माण करेल. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, हाच आपला संकल्प आहे. चला हे घडवून आणूया. या स्वातंत्र्यदिनी हे घडवून आणण्याचा संकल्प घेऊया.